कृषी मंत्री म्हणजे कोण? हाय, कसं काय पल्लवी, कसे आहात? क्या आय लव्ह यू, थँक्यू सो सो मच. कर्ज काढले, पैसे नाहीत, आता कर्ज कसं फेडू, आता लोकांकडे कसं बघू, आता लोकांना काय देऊ, माझ्या ताब्यात पीक राहिलेलं नाही, माझं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आज मुख्यमंत्र्याचा आणि उपमुख्यमंत्र्याचा मेळ नाही, मुख्यमंत्र्यांच्या इथं गणपतीच्या देखाव्यात उपमुख्यमंत्र्याचं फोटो नाही म्हणून चर्चा होते, पण राज्याच्या कृषी मंत्र्याकडून सांस्कृतिक नाचगाण्याचा कार्यक्रम केला जातो त्याची चर्चा होताना दिसत नाही. सगळं मॅनेज आहे, सगळं प्री प्लॅन आहे आणि सगळं महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. राज्याच्या कृषी मंत्र्याला भावना आहेत का नाहीत? राज्याच्या कृषी मंत्र्याला शेतकऱ्याची काळजी आहे का नाही? शेतकऱ्याचं पीक अतिवृष्टीमध्ये अक्षरशः जमीनदोस्त झालंय, भुईसपाट झालंय आणि राज्याचा शिक्षण मंत्री काय करतोय? तर एका अभिनेत्रीला वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आणून गणपतीमध्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाचगाणं करतोय. हा आमचा राज्याचा कृषी मंत्री, अशी माणसं निवडून दिलीत आमच्या लोकांनी. ज्या मराठवाड्यावर दुष्काळ आणि दुष्काळ आणि दुष्काळ पडतो त्याच मराठवाड्यावर किंवा महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडलाय की हाताला आलेलं हिरवंगार पीक, सोन्यासारखं पीक अक्षरशः वाकडं झालंय, हो, जमिनीवर पडलंय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेगळ्या कार्यक्रमामध्ये सहज एक दिवसाला भेटायला गेल्यासारखं केलं, काय दिलं शेतकऱ्यांना? आणि राज्याचे कृषी मंत्री नाचगाण्यात व्यस्त असतील? हा देश कृषी प्रधान आहे म्हणून चर्चा होते. आमच्या महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्याची कष्टाची जी बाजू आहे ती आहे. असं असताना संवेदना नाहीत? नेते जर संवेदनशील आणि नसतील किंवा संवेदनाहीन झालेले असतील तर महाराष्ट्राचं चुकतंय काय, याचा विचार झाला पाहिजे. मित्रांनो, जय जाऊ. मी संतोष शिंदे, या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या तर प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात पाठवा. कृषी मंत्री तिथलेत, तुम्ही बीडच्या असू द्या, उस्मानाबादच्या असू द्या, अर्थात धाराशिवचे, लातूर असू द्या किंवा परभणी असू द्या, नांदेड असू द्या किंवा हिंगोली, छत्रपती संभाजीनगर असू द्या, कुठलाही तालुका आणि गाव, महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला आपल्याला या बाबतीमध्ये जबरदस्त झटका द्यावा लागेल. त्याचं कारण असं आहे, संवेदना नाहीत राज्याच्या कृषी मंत्र्याला, देणं घेणं नाही राज्याच्या कृषी मंत्र्याला. अरे, महाराष्ट्रात चाललंय काय? महाराष्ट्रामध्ये इतकी अतिवृष्टी झाली, इतका पाऊस पडला, सगळं वाहून गेलं, सगळं उद्ध्वस्त झालं आणि राज्याचा कृषी मंत्री हा गणपती उत्सवाच्या निमित्तानं, दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं वेगळे वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतात. ठेवतात कसं? ती रश्मिका मंदाना नावाची काहीतरी अभिनेत्री आहे किंवा अजून ज्या काही आणल्या असतील, त्या बिचाऱ्या त्यांच्या पैशासाठी येतात, त्यांना काही देणं घेणं नाही, कुठं बोलवलंय आणि काय बोलवलंय. एक दोन लचके ठुचके मारायचे, ठुमके मारायचे, लोकांचं मनोरंजन करायचा विषय संपला. पण नेत्यांना कळलं पाहिजे आपण काय करतोय, नेत्यांना समजलं पाहिजे आपण कशा पद्धतीनं वागलोय. राज्याचे कृषी मंत्री महाराष्ट्राचं एक जबाबदार पद आहे. मुख्यमंत्री महोदयांना कळत नाही, उपमुख्यमंत्री महोदयांना कळत नाही. अरे, महाराष्ट्रामध्ये इतकं शेतकऱ्याचं नुकसान झालंय, शेतकऱ्याच्या जीवावरच तुम्हाला मतदान पडलंय, आमदार म्हणून निवडून आले, स्वतःच्या बहिणीच्या विरोधात निवडून आले, स्वतःची बहीण आता लोकसभेला पडली, त्याच मतदारांच्या जीवावर तुम्ही आता जर असले नाचगाण्याचे कार्यक्रम ठेवणार असाल आणि सरकार या सगळ्या गोष्टीकडे बेदखल करणार असेल, दुर्दैव आहे. सगळ्यात वाईट गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा मेळ नाही, मुख्यमंत्र्यांच्या इथं गणपतीच्या देखाव्यात उपमुख्यमंत्र्याचं फोटो नाही म्हणून चर्चा होते, पण राज्याच्या कृषी मंत्र्याकडून सांस्कृतिक नाचगाण्याचा कार्यक्रम केला जातो त्याची चर्चा होताना दिसत नाही. सगळं मॅनेज आहे, सगळं प्री प्लॅन आहे आणि सगळं महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राची काय चूक आहे?
महाराष्ट्राने काय पाप केलं? महाराष्ट्रातल्या लोकांनी तुमचं काय घोडं मारलं? महाराष्ट्रातल्या लोकांची चूक आहे का? राज्यकर्ते म्हणून तुमच्याकडे पाहतोय. किती वाईट गोष्ट आहे, किती असंवेदनशीलता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, राज्याला एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ आहे. एवढा अतिवृष्टीचा पाऊस झाला, एवढं सगळं त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं, एवढं सगळं शेतकरी सहन करतायत. अहो, एक मी वयस्कर शेतकऱ्याचा त्या ठिकाणी व्हिडिओ पाहिला, मला इतक्या वेदना झाल्या. एका शेतकऱ्याचं उभं हिरवंगार आलेलं पीक या अतिवृष्टीमध्ये, पावसाळी किंवा वादळी वाऱ्यामध्ये भुईसपाट झालं. ते सांगत होते की कर्ज काढलंय, पैसे नाहीत, आता कर्ज कसं फेडू, आता लोकांकडे कसं बघू, आता लोकांना काय देऊ, माझ्या ताब्यात पीक राहिलेलं नाही, माझं प्रचंड नुकसान झालेलं आहे, माझ्या नुकसानीला आता तोडच नाही, शेतकरी ओरडून सांगतोय. आणि शेतकऱ्यांच्या संवेदना मंत्र्यापर्यंत जात नाही. कृषी मंत्री म्हणजे कोण साहेब? ह्या सगळ्या गोष्टीचा एकच पर्याय, नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा आहे, नेत्यांच्या डोक्यात पैशाची मस्ती आहे, नेत्यांच्या डोक्यात गुर्मी आहे की आम्ही सगळं काही विकत घेऊ शकतो. नेत्यांच्या डोक्यामध्ये इतकी हवा आहे की आम्ही काही जरी केलं, मग ते बाहेर दोन दोन केले तरी काही अडचण नाही, किंवा अजून असे सांस्कृतिक कार्यक्रम शेतकऱ्यांच्या छाताडावर नाचून जर राज्याचे कृषी मंत्री हा सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतील, नाचगाण्याचा कार्यक्रम घेत असतील, तर किती दुर्दैव आहे. म्हणजे घेणं देणंच नाही. बर, सगळ्या नेत्यांचे पुढाऱ्यांचे बाप हे शेतकरीच आहेत. शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा तुम्हाला शेतकऱ्यांप्रती जर संवेदना नसतील, शेतकऱ्यांप्रती काळजी नसेल, शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नसेल, तर लक्षात घ्यायचं, यांचे खायचे दात वेगळेत, दाखवायचे दात वेगळेत, चावायचे दात वेगळेत आणि लचके तोडायचे दात वेगळेत. कारण हे असंवेदनशील माणसं आहेत. खर तर मुख्यमंत्री घराच्या त्या वर्षा बंगल्याच्या बाहेर पडायला तयार नाहीत, नाहीतर सांस्कृतिक कार्यक्रमाला आरत्याला फिरतात. उपमुख्यमंत्र्यांचं सुद्धा तसंच आहे. एकतर गुलाबी जॅकेट घालूनच उपमुख्यमंत्री इकडे तिकडे फिरताना दिसतायत. आता हे सगळं जर असंच चाललं असेल तर महाराष्ट्राच्या प्रमुख विषयांवर, छत्रपतींचा विषय झाला, शेतकऱ्यांचा विषय असा आहे, बेरोजगारांचा विषय, नौकर भरतीचा विषय, MPSC च्या मुलांचा विषय, लाडक्या बहिणींना 1500 रुपयात वेळेत काढण्याचा विषय, हे सगळे विषय फक्त सो कॉल्ड मार्केटिंग करून किंवा दिशाभूल करून लोकांना उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कसं भूलताना थापांना बळी पाडायचे, हा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम. बर, कृषी मंत्री महोदय राज्याचे प्रमुख नेते, ह्यांना सहज मिळालं का? दुसऱ्याचं काढून ह्यांना मिळालंय. लक्षात घ्या, ह्यांना कृषी मंत्री देण्या इतपत ह्यांचं काय काम होतं? तर हे ह्यांच्या ज्या पक्षाला फोडून हे ज्या पक्षासोबत गेलेत, आता मग त्यांना सर्टिफाईड काहीतरी पदं द्यावी लागतील. हे तसे दादांच्या लाडातले किंवा गुडबुक मधले, म्हणून ह्यांना ते पद मिळाले. बरं, हरकत नाही, पद मिळालं. कृषी मंत्री म्हणून महाराष्ट्राला ह्यांनी कुठलं असं काम केलंय? कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर राज्याचे कृषी मंत्री गेले? कुठल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रकरणावर भूमिका घेतली? कुठल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला हमी भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे म्हणून भूमिका घेतली? राज्याच्या कृषी मंत्र्यांनी स्वामीनाथन आयोग खरंच शेतकऱ्यांना लागू झाला पाहिजे याच्यावर चर्चा केली? राज्याच्या कृषी मंत्र्यांनी कुठल्या मुद्द्यावर चर्चा केली? राज्याच्या कृषी मंत्र्यांनी कुठला मुद्दा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे आणि मी तो सोडवणार म्हणून चर्चा केली? कुठलाच मुद्दा शेतकऱ्यांचा राज्याच्या कृषी मंत्र्यांना जर कळत नसेल आणि राज्याचे नाचगाणं करत असतील, तर शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या पोरांनो, तुम्ही आता विचार केला पाहिजे, तुमचे नेते कोण, मतदान कुणाला करायचंय आणि तुम्ही कुणासोबत आहेत. अन्यथा असंच वाटोळं होत राहणार आणि हे शेतकऱ्यांच्या छाताडावर नाचगाणे करत राहणार. लक्षात ठेवा. धन्यवाद. जय जाव, जय शिवराय, जय महाराष्ट्र. पण हे सत्तेचं समीकरण लक्षात घ्या. विनंती एवढीच आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.